सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजधानी येथील पारकर ब्रदर्स यांचा ओरूस सिंधुदुर्ग नगरीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य सुसज्ज गृह संकुल प्रकल्प पोलीस मुख्यालयाच्या 2 मिनिटांच्या अंतरावर डॉन बॉस्को स्कूलच्या लगत सिंधुदुर्ग बस स्थानकापासून 2 मिनिटांच्या अंतरावर सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून फक्त 3 किलोमीटर अंतर मुंबई गोवा हायवे पासून 2 मिनिटांवर शासकीय कार्यालयापासून 2 मिनिटांवर जिल्हा रुग्णालयापासून 5 मिनिटांच्या अंतरावर संकुलाच्या दोन्ही बाजूने 15 मीटरचे रस्ते गार्डन पार्किंग आणि लिफ्ट पारकर ब्रदर्स। वाढीव वीज बिलांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारपर्यंत राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटम नंतर निर्णय न झाल्यास सिंधुदुर्गात जनतेसाठी जनतेला सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिलाय। सिंधुदुर्ग मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर सिंधुदुर्ग लाईव्हशी बोलताना उपरकर यांनी निवेदन देऊन आंदोलन करूनही जिल्ह्यातील अवैध धंद्यांना आळा बसत नसेल तर मनसे स्टाईल खळखट्याक आवाज काढण्याचा इशाराही दिलाय। राज्य सरकारने राज्यातील जनतेला विजेचे दर व दरमाफी करण्याकरता किंवा वीज बिलं माफ करण्याकरता आश्वासन देऊन दिवाळीच्या आधी जे वीज दर वसुलीचे आदेश दिले त्याबाबत कालच राज्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांची राजसाहेबांनी बैठक घेतली आणि राजसाहेबांनी सरकारला सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम दिलेला आहे। ह्या सोमवारपर्यंत वीज दर जर कमी झाले नाहीत आणि किंवा त्यांची वीज माफी झाली नाहीत तर मनसे राज्यामध्ये उग्र आंदोलन करणार। त्या आंदोलनाचीच तयारी करण्याकरता आज कणकवली तालुक्यातल्या कणकवली कार्यालयामध्ये संपूर्ण जिल्ह्यातले तालुका अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी यांची बैठक या ठिकाणी घेण्यात आली आणि सर्व तालुका अध्यक्षांनी या ठिकाणी आपण जोरात आंदोलन करायचं, राजसाहेब आदेश देतील त्या पद्धतीने आंदोलन करायचं, तालुक्यात करायचं म्हटलं तर तालुक्यात करावं, जिल्ह्याच्या ठिकाणी करायचं जिल्ह्याच्या ठिकाणी करू आणि जनतेचा जो उद्रेक आहे तो या माध्यमातून आपण जनतेसमोर आणू आणि जनतेला सांगू की सरकार कसं नालायक आहे, सरकार कसं फसवं आहे हे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आणि यामध्ये सर्वसामान्य जनतेला पण ह्याची जे श्रीमंतांपासून अगदी गरिबांपर्यंत जे असलेल्या इंदिरा आवासमध्ये राहणाऱ्या नागरिकाला पण याची झळ पोचलेली आहे। त्यामुळे याही लोक या आंदोलनामध्ये सहभागी होतील आत्मविश्वास आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्याच्या असलेल्या एसपीनं आम्ही हे निवेदन दिलं होतं, दारू मटका जुगार गुटखा अशा प्रकारचं असताना पण आज जिल्ह्याच्या हायवेवरती जे सी सी टी व्ही फुटेज लागलेले आहेत आणि हे सी सी टी व्ही फुटेज लागलेले असताना पण त्या ठिकाणी जे आज मोठ्या प्रमाणात दारूची वाहतूक होते आहे गुटख्याची वाहतूक होते आहे त्या सर्वांची चौकशी करण्याकरता आम्ही एसपीसमोर हे विजेचं आंदोलन झाल्यानंतर आम्ही हे आंदोलन घेणार आहोत आणि या आंदोलनातून आम्ही जनतेला जे असलेल्या कुटुंबातील व्यक्ती जी आज दारूच्या आहारी गेली आहे जुगाराच्या आहारी गेलेली आहे त्या कुटुंबाला न्याय देण्याचं काम मनसेच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे आणि त्यासाठी आजची बैठक आयोजित केली आणि बैठकीमध्ये सर तालुक्यातल्या पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आपण आंदोलन उभं करूया अशा प्रकारची त्यांनी आज माहिती सांगितली आणि त्यामुळे जे राजसाहेब आदेश देतील वीज बिलाच्या बाबतीत तो आदेश तंतोतंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पाळला जाणार आहे आणि जनतेला न्याय देण्यासाठी जे मिळत नाही तोपर्यंत मनसे राजसाहेब या आंदोलन करून जनतेला न्याय देण्याचं काम करतील। एक विरोधी नेता म्हणून कायमच आपण सिंधुदुर्गातील प्रश्नांवरती आवाज उठवलेला आहे, विविध आंदोलन केलं लक्षणे किंवा छेडलेली आहे परंतु कुठेही त्याच्यातनं जे काही आउटपुट निघालं ते मिळत नाही, कुठंतरी एक लातोंकी भूत बातोंसे नाही मानते अशा एक म्हण जी आहे ती जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बाबतीत लागू पडते, मनसे स्टाईल खळफट्याक आवाज जिल्ह्यात ऐकायला मिळत नाही। कारण आज आम्ही जनतेला मनसेच्या पद्धतीप्रमाणे पहिलं निवेदन विनंती आणि नंतर खळखट्याक आम्ही पहिलं निवेदन दिलं आहे विनंती केली आहे आता मोर्चा काढू आणि मोर्चा काढून पण नाही थांबल्यानंतर मनसे हा खळखट्याक आंदोलन ह्या जिल्ह्यात करेलच कारण ह्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी ह्या जिल्ह्यातल्या असलेल्या जनतेचे प्रश्न मांडू शकत नाहीत आणि या जिल्ह्यातल्या असलेल्या लोकप्रतिनिधी ह्या जिल्ह्यातले प्रश्न जे आहेत ते कळत नाहीत किंवा लोकप्रतिनिधींचा त्याच्यामध्ये काहीतरी सहभाग असावा अशा प्रकारची आता शंका सर्व जनतेच्या मनात निर्माण झालेली आहे आणि त्याचप्रमाणे आम्ही पण हे जनतेला दाखवून देणार आहोत की हे लोकप्रतिनिधी ज्याच्यामध्ये सहभागी आहेत मग ते दारू असून दे मटका असून दे जुगार असून दे की वाळू वाहतूक असून दे ह्या लोकप्रतिनिधींचा काहीतरी सहभाग आहे आणि त्यामुळे जे राजरोज मोठ्या प्रमाणात चालू आहे त्याला कारण
ह्या असलेल्या निवडून दिलेले लोकप्रतिनिधी निष्क्रिय ठरलेले आहेत किंवा ते त्यांच्या जनतेच्या प्रश्नाकडे बघत नाहीत, त्यामुळे घडलेलं आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.